नमस्कार मित्रांनो, मराठीमध्ये चॅनलमध्ये मी अक्षय तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज आपण हा एक नवीन आकड्यावरचा व्हिडिओ घेऊन येत आहोत, जो आहे टेक न्यूज. संडे टेक न्यूज याचं असं नाव आहे. तर हे एक वीकली टेक न्यूज म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे, सुरू केली आहे. तुम्हाला जर आवडेल हे तर तुम्ही लाईक बटन क्लिक करा, आणि जर नाही आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा की का नाही आवडली. हे अगोदरच सांगत आहे कारण हे पहिली टेक न्यूज आहे म्हणून तुमच्यासाठी खास आम्ही सांगत आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया टेक न्यूज, ज्यामध्ये आम्ही टेक संबंधी न्यूज तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. पहिलं हे चॅनल आहे जे तुम्हाला मराठीतून टेक न्यूज देत आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया आपली टेक न्यूज. पहिली टेक न्यूज मित्रांनो तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहे नोकियाकडून. तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, नोकिया 3, नोकिया 5, नोकिया 6 आणि नोकिया 3310 हे मोबाईल लॉन्च झाले होते आणि हे भारतामध्ये पण येणार आहे. तर आणखी एक मोबाईल नोकियाचा नोकिया सिरीजमधला येणार आहे, तो म्हणजे नोकिया 8. तर नोकिया 8 एक मोबाईल येणार आहे असं पॉकेट नाऊ या वेबसाईटनं सांगितलेलं आहे. तर या मोबाईलचं विशिष्ट एक गोष्ट जी आहे म्हणजे या मोबाईलमध्ये 23 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. त्याचबरोबर याचं जे OS असणार आहे ते iOS असं असणार आहे. तर iOS ऑपरेटिंग सिस्टीमवर हे वर्क करणार आहे असं सांगितलं जात आहे मित्रांनो. जे प्रोसेसर असणार आहे ते आहे स्नॅपड्रॅगनचं 835. 2 इंचच्या नोकिया 8 मध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर 5.5चा जो नोकिया 8 असेल त्यामध्ये तुम्हाला 6 GB रॅम आणि 256 GB अशी स्टोरेज मिळणार आहे. त्याचबरोबर जो 4 GB रॅमवाला मोबाईल आहे तो 37,000 असेल असे कदाचित अंदाज लावले जात आहे. आणि त्याचप्रकारे जो मोबाईल आहे 6 GBवाला 5.5 त्याची इंचमध्ये स्क्रीन आहे तो मोबाईल 42,000 रुपयाचा असेल असं सांगले जात आहे. तर मित्रांनो हे खूप एक चांगली न्यूज आपल्यासाठी आलेली आहे असं म्हटलं जाईल. तर मित्रांनो दुसरी टेक न्यूज आहे, जिओ हे भारतातील सर्वात फास्ट नेटवर्क झालेलं आहे असं मार्चच्या सर्वेनुसार ट्रायनी हे सांगितलेलं आहे. तर जिओचा जो स्पीड होता मार्चमध्ये तो होता 18.48 MB/s तर असं सांगण्यात आलेलं आहे. पहिले खूप साऱ्या जिओच्या कंप्लेंट येत होत्या, आता पण येत आहे, पण मार्चमध्ये त्यांचा स्पीड सर्वात जास्त होता असं सांगण्यात येत आहे. तर बघूया काय होतं आहे, आपला तर काही स्पीड नाही. तर मित्रांनो तिसरी टेक न्यूज जी आहे ती आहे पॅन कार्डच्या संबंधी. तर पॅन कार्डला आधार कार्ड जोडणे हे आता कंपल्सरी झालेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर जोडले नसेल तर तुम्हाला 30 जूनपर्यंत जोडण्याची एक मुभा दिलेली आहे, तोपर्यंत तुम्ही जोडू शकता. तर चौथी टेक न्यूज आहे मित्रांनो सॅमसंग. सॅमसंगचा Z4 हा फोन लॉन्च झालेला आहे आणि त्या फोनमध्ये OS जे आहे, ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते टायझन 3.0 हे सॅमसंगने डेव्हलप केलेली सॅमसंगचीच एक स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं सांगण्यात येत आहे मित्रांनो. या फोनमध्ये कॅमेरा जो आहे तो 5 मेगापिक्सलचा असणे, 5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि 5 मेगापिक्सलचा रिअर. फ्रंट कॅमेरामध्ये तुम्हाला ड्युअल LED लाईट मिळेल आणि जो रिअर कॅमेरा आहे त्यामध्ये तुम्हाला सिंगल LED लाईट मिळेल असं सांगण्यात येत आहे. तर पाचवी टेक न्यूज आहे मित्रांनो ZTEचा. जो ZTE ब्लेड एक्स मॅक्स एवढं मोठं नाव आहे त्याचं, हा फोन लॉन्च झालेला आहे अमेरिकेमध्ये. तर हा फोन तिथं 9,700 जवळपास $150 मिळत आहे मित्रांनो. 6 इंचाचा हा फोन असणार आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 1920x1080 असं रिझोल्युशन मिळणार आहे. त्याचबरोबर स्नॅपड्रॅगनचं MSM8940 हे प्रोसेसर यामध्ये मिळेल. यामध्ये 1.4 GB प्रोसेसर असेल. त्याचबरोबर 2 GB रॅम असेल आणि 34 GB याची इंटरनल असेल असे सांगण्यात येत आहे. 128 GB तुम्ही याची साईज एक्सटेंड करू शकता. सहावी टेक न्यूज आहे मित्रांनो HTC बद्दल. HTC U11 नावाचा हा नवीन फोन येणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि या फोनमध्ये तुमच्यासाठी एक खास फीचर ते घेऊन येणार आहे, ते म्हणजे 360 डिग्री तुम्ही रेकॉर्डिंग करू शकणार आहे, रिअल लाईफ रेकॉर्डिंग करू शकणार आहे. आणि या रिअल लाईफ रेकॉर्डिंग बरोबरच याचं जे OS आहे, ऑपरेटिंग सिस्टीम, तो अँड्रॉइड
7.1.1 नॉगट हे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर स्नॅपड्रॅगनचं 835 हे प्रोसेसर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर म्हणायचे झाले तर दोन व्हेरियंटमध्ये हा फोन लॉन्च होणार आहे. एक 4 GB आणि एक 6 GB. 4 GB तुम्हाला 64 GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे आणि 6 GB रॅमवाल्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज मिळणार आहे. त्याचबरोबर याला क्विक चार्ज सपोर्ट करेल असं पण सांगण्यात येत आहे. तर 7वी टेक न्यूज आहे व्हॉट्सअपकडून मित्रांनो. त्यामध्ये व्हॉट्सअपचे जे व्हिडिओ कॉलिंग फीचर्स आहे ते भारतामध्ये जगामधून भारतामध्ये सर्वात जास्त यूज करण्यात आलेलं आहे असं व्हॉट्सअपच्या सर्वेनुसार सांगण्यात आलेलं आहे. तर व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंग ॲपच्या यूजमध्ये भारत 1 नंबरवर आहे मित्रांनो. 8वी न्यूज आहे मित्रांनो फ्लिपकार्टसंबंधी. तर फ्लिपकार्टचा एकदम बिग सर्वात मोठा सेल असं म्हणण्यात येत आहे. तो सेल सुरू झालेला आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे बिग 10 सेल. फ्लिपकार्टचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्याबद्दल सेल आहे. यामध्ये खूप साऱ्या ऑफर्स आहे आणि खूप सारे डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. खास करून मोबाईलवर डिस्काउंट मिळत आहे. तर तुम्हाला जर ह्या सेलमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरून शॉपिंग करा आणि त्यावरून तुम्ही ऑफर्स बघा आणि आमच्या चॅनलला पण काही मदत करा. तर मित्रांनो हा सेल बघा तुम्ही आणि तुम्हाला जर काही डिस्काउंट आवडले असतील तर तुम्ही शॉपिंग करू शकता. 9वी टेक न्यूज आहे मित्रांनो नोकियासंबंधी. तर नोकियाचे जे फोन आहे ते भारतामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार असं सांगण्यात येत आहे. तर होऊ शकतं हे लेट पण होऊ शकतं पण अशी बातमी आता येत आहे. तर बघूया कधी लॉन्च होत आहे हे नोकियाचे फोन. 10वी टेक न्यूज आहे मित्रांनो स्टेट बँक संबंधी. तर स्टेट बँकेचे SBI बडी तुम्ही ॲप बघितली असेल तर त्या बडी ॲपने तुम्ही आता ATM पैसे काढू शकणार आहे असे सांगण्यात येत आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर असेही सांगण्यात येत आहे की त्याला पर ट्रान्झॅक्शन 25 रुपये इतकं तुम्हाला चार्जेस लागणार आहे. तर हे आणि 11वी आणि शेवटची न्यूज मित्रांनो ते आहे जिओबद्दल. जिओचं जे ब्रॉडबँड आहे त्याची प्रिव्ह्यू ऑफर सुरू झालेली आहे काही शहरांमध्ये. ट्विटरवर पुण्याच्या एका मित्रानं ट्विट केलं होतं आणि त्यावधी त्यांनी विचारलं होतं की जिओचे जे ब्रॉडबँड सर्विस आहे फायबरवाली ते कधी येणार आहे. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की काही शहरांमध्ये आम्ही हे सुरू केलेलं आहे जसं मुंबई बडोदा दिल्ली अहमदाबाद अशा खूप साऱ्या शहरामध्ये त्यांनी टेस्टिंगसाठी प्रिव्ह्यू ऑफर देणं सुरू केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला 100 GB डेटा मिळणार आहे. 100 100 100 असा प्रत्येक महिन्याला 3 महिने फ्री आणि 100 MB/s स्पीड असणार आहे. त्याचबरोबर तो 100 GB डेटा तुमचा झाल्यावर तुम्हाला 1 MB/s अनलिमिटेड डेटा मिळणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर 4,500 सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पण ते यासाठी घेणार आहेत. तर बघूया आता सर्व भारतामध्ये केव्हा आहे ब्रॉडबँड येतं आणि यामध्ये कोणकोणते प्लॅन हे आपल्यासाठी घेऊन येतात. मित्रांनो आजची टेक न्यूज इथंच समाप्त होत आहे. तर तुम्हाला ही टेक न्यूज कशी वाटली आम्हाला कळवायला विसरू नका. आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद जय महाराष्ट्र.